उभटा गटाचे माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला त्यांनी उमेदवारी देण्यात आलेली आहे आपले बरोबर आहे मुशीर सय्यद आपण त्यांच्याशी बोलूया आपण म वंचितकडून उमेदवारी लढणं मी महाराष्ट्राच्या सगळ्यात प्रभावी अल्पसंख्याकांची आणि बहुजनांची वंचितांची आवाज प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वंचित आघाडीकडून निवडणूक लढवित आहे आणि मध्य नाशिकमध्ये आमचा समाज आणि वंचितांचा मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही निवडणूक मी नक्की जिंकेल आणि जो ना जातीवाद नाशिकमध्ये या दोन्ही महायुतीनेचे उमेदवारांनी आणि महाविकास वि आघाडीच्या उमेदवारांनी जातीय सलोका नाशिक शहराचा बिघडवलेला आहे आणि मुस्लिम हल्ल्यांमध्ये हल्ला करून आणि दंगल लाव लावलेली आहेत सर्वात आधी या सगळ्या गोष्टींचाही विरोध करावा लागणार आहे आणि नाशिकला शांततामय श शहर पूर्वीप्रमाणे निर्माण करायचं आहे आणि आधुनिक विकासासाठी मी जा वंचितमुळे चांगल्या मताने निवडून आल्यानंतर चांगला काम करणार आहे तुम्ही उबाटा गटामधून आता वंचितमध्ये दाखल झालेले वंचितकडून तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेली काय विजन घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहे एक तर मुस्लिम समाजाने उभाटामध्ये प्रत्येक भूतमध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज समाजाने मतदान केलं परंतु आम्हाला निराशा मिळाली या उबटाच्या उमेदवारांना आम्ही निवडून दिलं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक चॅनलमध्ये आला या मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर उभटामध्ये आलं आणि त्यांनी जिंकवण्यामध्ये हातभार लावलेला आहे लावले ला, परंतु वक बोर्डचा एवढा महत्त्वपूर्ण मुद्दा होता लोकसभेमध्ये तो बिल आला त्यावेळेस नऊ नऊचे नऊ उमेदवार नऊचे नऊ खासदार हे उबटाचे उपस्थित नव्हते त्यांनी त्या भारतीय जनता पक्षाच्या बिलला मदत केली की काय अशी शंका झालेली आणि असे आरोप झालेले आहे तर आम्ही मोठ्या प्रमाणात मतदान काढण्यामध्ये ऐंशी टक्के नाशिक लोकसभा विधानसभा विधान लोकसभेचे इलेक्शनमध्ये आम्ही सगळे सौ सहभागी होते मी स्वतः होतो परंतु आम्हाला निराशा झाली आम्हाला फार भ्रमण्याश निराश झालेला आहे आणि नाशिक मध्ये ज्या लोकांनी दंगल घडवलेली त्या लोकांना मोठमोठाले मुट, पद देऊन आम्हाला दाखवून दिलं की मुस्लिम समाजाकडला आम्ही कोणी काही घालत नाही आणि आम्ही पाठीशी घालत नाही आम्ही फक्त मुस्लिम समाजाचं मतं घेणार आणि बाकीची आम्हाला कोणतीही मदत मुस्लिम समाजाला उभाटाकडून मिळालेली नाही आणि या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे दलित वंचित समाज मोठ्या प्रमाणात आहे तर हा बेरीज बघितली तर मी शंभर टक्के या ठिकाणी निवडून येणार आहे नाही पण दंगल कोणी घडवली होती आणि कोणाला कुठलं हे दिले काय बोल दंगल सगळ्यात आधी तर देवानी भरांदे यांनी घडवलेले आहे त्याचबरोबर जे आता महाविकास आघाडीमध्ये उबट्यामध्ये जे मोठे वर पदावर आलेले आहेत या लोकांनी पुढे येऊन बैठका घेतल्या आणि मुस्लिम समाजाच्या भागामधून रॅली काढून बंदचा बांगलादेशचा उद्देश घेऊन तिथल्या अन्यायाविरोधात जो मोर्चा काढण्याचा त्यांनी नियोजन केला मुस्लिम भागामध्ये तो मोर्चा आणला आणि मुस्लिम लोकांवर त्या ठिकाणी अक्षरशः हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये उबट्यामध्ये जे मोठे जिल्ह्याचे पदं आता त्यांना देण्यात आलेले आहे आणि वसंत गीतेबद्दलसुद्धा मुस्लिम समाजाला फार समाजा विरोध आहे ते पण मुस्लिम समाजाने कर कोणताही आजपर्यंत त्यांनी काम केलेलं नाही आणि म महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण झालेला आहे नाशिकमध्ये काँग्रेस वेगळा मार्ग अवलंबते आहे राष्ट्रवादी वेगळा मा तर ते माझ्या रेसमध्ये नाहीच माझी जी काही फाईट असेल ते भाजपाचे उमेदवार देवानी फारंदे यांच्याशी असेल आणि मी आत्ताच सांगतो करारा जवाब मिलेगा बरं उभारा गटाचे जे माजी आमदार आहेत त्यांच्याशी तुमची पैठणी आहे ते मला वाटत नाही कारण ते बेबनाव झालेलं आहे आणि पूर्वीसारखे त्यांचे कारण ते इकडे कोणते कार्यकर्त्यांचा संच राहिलेले नाही त्यांचा बाले किल्ला ते जिथे राहतात त्या भाभानगरामध्ये सुद्धा त्यांना विरोध आहे तिथून सुद्धा त्यांना मा मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलाला फार कमीच मतदान तिथून मिळालेलं तर इतर ठिकाणी काय ते मतदान घेऊ शकतात तर ते मला प्रत्येपी वाटत नाही आपल्याबरोबर वंचितचे नेते आहे आपण त्यांच्याशी बोलूया आपण नाशिक जिल्ह्यात किती जागांवर उमेदवारी दिलेली आहे आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच जागांवर उमेदवारी दिलेली आहे फक्त शिन्नरच्या उमेदवाराचा आज दुपारपर्यंत काही घोळ चालू होता बाकी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या उमेदवार दिले नाशिकमध्ये सुद्धा तिन्ही मतदार म्हणजे आमचे उमेदवार आज शेवटच्या दिवशीसुद्धा चार लोकांच्या फॉर्म भरले जाणार आहेत आता कुठलाच तालुकाने विधानसभेचं उमेदवार कुठं उभा केला नाही आता शिन्न सोड बाकी सगळीकडे उमेदवार उभे केले एकूणच नाशिक मध्यमधून आता वंचित बहुजन आघाडीने देखील दिलेला दे आहे त्यामुळे आता नाशिक मध्यमधून चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि आता मतदान कोणाला कॉल देता बघणं न्यूज नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका